हे फॉर्म्युले आपले हाइड्रोलिक मीन डेप्थ फॉर्म्युले घेतलेले आहे आपण ऑलरेडी, एरिया अपॉन पेरिमीटर, हां एरिया अपॉन पेरिमीटर, सर्क्युलर डक साठी सर्क्युलर डक म्हणजे कसं असतं, सर्क्युलर पाईप असा त्याचा डायमीटर असतो इथे डी, फॉर्म्युला काय तुमचा एरिया घ्यायचा आणि खाली काय घ्यायचं पेरिमीटर, एरियाचा फॉर्म्युला काय असतं सर्क्युलर सेक्शनसाठी पाय बाय फोर डी स्क्वेअर, पेरिमीटरचा फॉर्म्युला काय पाय डी, मग हे सॉल्व केलं त्यांनी पाय डिवाइड बाय फोर डी स्क्वेअर डिवाइड बाय पाय डी, ए अपॉन बी डिवाइडेड बाय सी अपॉन डी, मॅथसारखं आपलं हे ए आहे हे बी आहे हे सी आहे, इथं खाली काय दिलं नाही म्हणून काय मानलं आपण वन मानलं, बरोबर, मग हे इथून आपण काय करतो याला असं हे कसं केलं आपण ए बी सी आणि डी, ए अपॉन बी मल्टिप्लाइड बाय डी कुठे गेला वर आणि सी कुठं आला खाली, हे पाय डी गेलं, राहिलं काय वरती, वरती एक स्क्वेअर होता ना डी, डी स्क्वेअर होता त्याचा एक डी राहिला आणि खाली काय राहिलं फोर जसं होतं तसं, मग सर्क्युलर डक जर तुम्हाला आलं तर तुम्ही काय करणार फॉर्म्युला हायड्रोलिक मीन डेप्थचा, हा कोणाचा फॉर्म्युला काढला आपण हायड्रोलिक मीन डेप्थचा, यमचा फॉर्म्युला काढला, एम इज इक्वल टू डी डिवाइडेड बाय फोर फॉर सर्क्युलर डक्ट, बरोबर, फॉर रेक्टँग्युलर डक्ट फॉर्म्युला काय तुमचा एरिया अपॉन पेरिमीटर, रेक्टँग्युलर डक्ट कसं असतं हे तुमचं काय असतं ए आणि हे तुमचं काय असतं बी, बरोबर, पेरिमी एरिया फॉर्म्युला काय रेक्टँगलचा ए इंटू बी आणि पेरिमीटरचा फॉर्म्युला काय टू ए इंटू टू इंटू ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, याचा पेरिमीटरचा फॉर्म्युला, पेरिमीटर म्हणजे काय असतं हे सगळ्यांची ॲडिशन, मग हे केलं म्हणजे तुम्हाला जर हायड्रोलिक मीन डेप्थ कोणासाठी रेक्टँग्युलर सेक्शनसाठी हा यमचा फॉर्म्युला आहे ना, हे दोन्ही फॉर्म्युले कोणाचे आहेत यमचे, हायड्रोलिक मीन डेप्थचा फॉर्म्युला आपला मेन एरिया अपॉन पेरिमीटर, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे सम तुम्हाला विचारतात एक सर्क्युलर सेक्शन आणि एक रेक्टँग्युलर सेक्शन, सर्क्युलर सेक्शन आलं तर तुम्ही काय करणार फॉर्म्युला डी डिवायडेड बाय फोर आणि रेक्टँग्युलर सेक्शन आलं तर कोणता फॉर्म्युला घेणार हा वाला ए बी डिवायडेड बाय टू इंटू ए प्लस बी, नंतर प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन आपण घेतलेलं हे काल, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन फॉर्म्युला काय रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय टू एम, हे रो ए एर एअरचं होतं म्हणून ए घेतला, आता आपल्याला पूर्ण सगळीकडे सममध्ये एअरच आहे म्हणून डायरेक्ट कट केलं ते डायरेक्ट रो घेतला, रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय टू एम, एम म्हणजे काय असतं हे हायड्रोलिक मीन डेप्थ हेच वरचं, बरोबर, व्ही म्हणजे काय वेलॉसिटी, एल म्हणजे काय लेंथ, एफ म्हणजे फ्रिक्शन फॅक्टर, सॉरी फ्रिक्शन फॅक्टर नाही कोएफिशिएंट, कोएफिशिएंट असतो ते तुम्हाला दिलेलं असतं, बरोबर, रो म्हणजे काय डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ एअर जर तुम्हाला संबंधित दिलेली नसेल तर किती घेणार 1.2 के जी पर मीटर क्यूब एअरसाठी, वेन सगळ्यात मेन फॉर्म्युला डिस्चार्जचा फॉर्म्युला काय एरिया इंटू वेलॉसिटी, क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही, आता हे जे सम सोडवणार ते आपण याच्यावरनं सोडवणार आहे, स्टॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो 1/2 रो इंटू व्ही स्क्वेअर, आणि मग दोन प्रकारचे प्रेशर झाले ना, हे कुठलं प्रेशर झालं आपलं प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन म्हणजे हे व्हेलॉसिटी फ्रिक्शन व्हेलॉसिटी झाली प्रेशर व्हेलॉसिटी झाली व्हेलॉसिटी प्रेशर झालं हे काय झालं व्हेलॉसिटी प्रेशर आणि हे कुठलं प्रेशर झालं स्टॅटिक प्रेशर, आपण काल बघितलेलं की स्टॅटिक प्रेशर आणि व्हेलॉसिटी प्रेशर दोघांची ॲडिशन केल्यावरती काय भेटतं आपल्याला टोटल प्रेशर, तर व्हेलॉसिटी प्रेशरलाच त्यांनी काय नाव घेतलं आता इथं प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन, कळलं, हां मग आपण काय करणार जर तुम्हाला विचारलं समजली की टोटल प्रेशर काढा तर काय करणार पहिल्यांदा हा फॉर्म्युला घेणार याची व्हॅल्यू काढणार नंतर स्टॅटिक प्रेशरचा हा फॉर्म्युला घेणार याची व्हॅल्यू काढणार आणि दोघांची काय करणार ॲडिशन, द पॉवर रिक्वायर्ड जर तुम्हाला विचारलं तर काय घेणार पी टोटल, हे वरचं जे पी टोटल आलेलं आहे टोटल प्रेशर म्हणजेच काय पॉवर टोटल प्रेशर पॉवर पी सेम सेम होते टोटल प्रेशर म्हणजेच काय पी टोटल, टोटल प्रेशर म्हणजे काय पी टोटल, पॉवर जर तुम्हाला विचारलं तर पॉवरचं काय पी इज इक्वल टू टोटल प्रेशर मल्टिप्लाइड बाय डिस्चार्ज क्यू, ठीक आहे, आता तुम्हाला ही तर डी डी आपण घेतलं आहे बघा इथं डी घेतलेलं आहे नंतर हां म्हणजे सर्क्युलर डक्टसाठी तुम्ही काय घेणार डी, नंतर व्हेलॉसिटीमध्ये पण फॉर्म्युला काय असतो क्यू वन टू व्ही, याच्यामध्ये एरियामध्ये पण काय असतं सर्क्युलर डक्टसाठी पाय डिवाइड बाय फोर इंटू डी स्क्वेअर आलं का, हां मग आता जर तुम्हाला सर्क्युलर सेक्शन जर आलं डी तर तुम्ही म्हणजे कधी पण जिथं पण सममध्ये तुम्हाला डी जर विचारलं तर तुम्ही डी कोणता घेणार तिथं दोन कंडिशन दिलेल्या असणार तुम्हाला की तुमचा डिस्चार्ज सेम आहे का व्हेलॉसिटी सेम आहे, आपण काल सम डेरिवेशन सोडवलं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन आहे या सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन आहे या चॅप्टरसाठी डेरिवेशन, हा छोटं डेरिवेशन आहे काय सम अवघड डेरिवेशन नाही एकदम सोपं डेरिवेशन आहे, त्याच्यावरून आपलं जी स्टेप होती
डी काढलेला आपण त्याच्या पुढची स्टेप त्यांनी सिंपलीफाय केलं आणि हे काढलं. आपण कुठपर्यंत आलतो बघा बरं, आहे का नोट्स? हां म्हणजे आपण काय केलं, सिंपल केलं, आपण पुढं हे नाही करत बसलो, म्हणजे सोडवत नाही बसलो. ते त्यांनी सोडवलं, हा फॉर्म्युला आला. तुम्हाला वाटलं असतं काय करायचं त्या डेरिव्हेशनमध्ये, हां लिहून टाका हा फॉर्म्युला. आता फॉर्म्युला नाही तरी आपण पाठ करणार आहे, हां फॉर्म्युला आपण पाठ करणार आहे ना. मग आता जिथं आपण वेन डिस्चार्ज दॅट इज क्वांटिटी इज सेम, जिथं होतं बघा, वेन डिस्चार्ज इज सेम, बघू पहिली कंडिशन काय आपली, क्यू क्यू वाला घेतलं ना आपण, हा बघा हा जो फॉर्म्युला आहे हा क्यू वाला. एक काम करा, इथं काय केलं आहे कन्सिडर आपण, पहिलं व्हेन डिस्चार्ज इज सेम, आपण क्यू वापरलं ना पहिले पहिल्या इक्वेशनच्या स्टार्टिंगला. काय वापरलं आपण, क्यू घेतलं बघा, व्हेलॉसिटीचं आपण कन्वर्ट काय केलं, क्यू अपॉन ए. म्हणजे आपण काय अजून केलं की डिस्चार्ज तुमचा काय आहे, सेम आहे. व्हेन डिस्चार्ज इज सेम, डिस्चार्ज इज सेम आहे. आपण शेवटपर्यंत इथपर्यंत आलतो, याच्या पुढचा फॉर्म्युला लिहून घ्या. तुमचं काय त्यांनी काय घेतलं आहे, व्हेन डिस्चार्ज इज सेम, तो फॉर्म्युला लिहून टाका डायरेक्ट. 1.256 ए क्यूब बी क्यूब डिवायडेड बाय ए प्लस बी रेस टू 1/5. कारण आपण आता हा फॉर्म्युला पाठ केला आहे, याच्या खाली तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, सॉल्व करायची गरज नाही. आणि शेवटी खालचा माग जो होता डी इज इक्वल टू 2ab डिवायडेड बाय तो तर तोच आहे बरोबर. हे काय आहे, व्हेन व्हेलॉसिटी इज सेम, कन्सिडर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो एअर फ्लो इज सेम, तिथे घेतलेलंच आहे. वेन डिस्चार्ज इज सेम, त्याच्यामध्ये आपलं इक्वेशन कुठपर्यंत आलं आहे, डी इज इक्वल टू आपण काय घेतलं आहे, हां म्हणजे आपण सिम्पलवालं घेतलं आहे, त्याच्या खाली फक्त हा फॉर्म्युला लिहून टाका. हां आणि व्हेलॉसिटी तुमचं जे आहे, व्हेलॉसिटीचा तुमचा हा फॉर्म्युला आहेच, 2ab डिवायडेड बाय ए प्लस बी. ओके समजलं. द मेन एअर सप्लाय डक ऑफ एन एअर कंडिशनिंग सिस्टीम इज 700 × 400 इन क्रॉस सेक्शन. म्हणजे तुमचं मेन डक कसं आहे, रेक्टँग्युलर सेक्शन आहे, रेक्टँग्युलर आहे ना असं, बरोबर, हां 700 × 400 कॅरीज क्रॉस सेक्शन कॅरीज 200 m³/min ऑफ एअर. म्हणजे इथं तुमचं सेक्शन काय दिलं तुम्हाला, मेन डक मेन सेक्शन याचं डायमीटर किती तुमचं, म्हणजे ए आणि बीची व्हॅल्यू दिली आहे. ए कसं घ्या, आडवं घ्या, आणि बी काय घ्या, उभं घ्या. ए आणि बी इथं किती व्हॅल्यू आहे, एची आणि बीची, त्याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करून सांगा. 700 × 10⁻³ 400 × 10⁻³ mm मध्ये आहे, आपण त्याला काय केलं मीटरमध्ये, 0.7 0.4 ठीक आहे, मीटरमध्ये घेतलं. नंतर काय सांगितलं तुम्हाला त्यांनी की डिस्चार्ज किती आहे, ड्यू क्यू किती दिलं आहे तुम्हाला, 250 m³/min दिलं आहे, सेकंदमध्ये करा, 250 m³/min किती असतं, 60 सेकंद, त्याला सेकंदमध्ये करा आणि सांगा आन्सर मला. 250 m³/4.166 m³/s म्हणजे इथं तुमचा क्यू किती आहे, 4.166 m³/s ठीक आहे. इट ब्रांचेस इनटू टू डक्ट, म्हणजे ही तुमची काय होती, मेन पाईपलाईन, ही मेन होती ना, मेन एअर सप्लाय, मेन डक, याला काय म्हणतो आपण, मेन डक. याचे काय झाले, पुढं थोडंसं पुढं जाऊन दोन ब्रांचेस झाले. पहिल्याचं तुम्हाला काय दिलं, इट ब्रांचेस इनटू टू डक ऑफ क्रॉस सेक्शन 500 × 300 म्हणजे याच्यापेक्षा बारक आहे. हे किती आहे, 700 × 400 आहे, हे किती आहे, 500 × 300. थोडंसं बारीक काढू, इथे लिहूया 500 × 300 म्हणजे काय, ए किती याचा, 0.5 m आणि बी किती याचा, 0.3 m. ते 500 mm काय केलं, डायरेक्ट मीटरमध्ये कन्वर्ट केलं. अँड दुसरं काय आहे, 500 × 200 अजून थोडंसं बारकं आहे,
बरोबर ना, हे 500 आणि 300 होतं, हे किती आहे 500 आणि 200 आहे. ए 0.5 आणि बी 0.2 मीटर. इफ द मीन व्हेलॉसिटी इन लार्जर ब्रांच इज 480 मीटर पर मिनिट. मीन व्हेलॉसिटी दिली तुम्हाला कुठली, लार्ज ब्रांच मधली. दोन ब्रांच झाल्या ना याच्या, ही मेन डक्ट होती, या मेन डक्टच्या किती ब्रांच झाल्या, दोन. ही झाली लार्जवाली, ही झाली स्मॉलवाली. ही मोठं आहे ना, साईज काय त्याची 0.5 आणि 0.3, याची साईज काय 0.5 आणि 0.2. मग लार्ज कोणती आहे, ही वाली लार्ज ब्रांच. ही कुठली तुमची ब्रांच, स्मॉल ब्रांच. ठीक आहे, मग लार्ज ब्रांचची तुम्हाला व्हेलॉसिटी दिली, किती दिली व्हेलॉसिटी तुम्हाला, 480 मीटर पर मिनिट. व्हेलॉसिटी 480 मीटर पर मिनिट. कोण आहे 480 मीटर पर मिनिटला, 480 मीटर पर मिनिटला मीटर पर सेकंड करा, 480 / 60 काढा उत्तर त्याचं. हां, 8 मीटर पर सेकंड झालं. हां, असं बनलं सगळं. ओके, आता काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेट मीन व्हेलॉसिटी इन मीन डक्ट. फाइंड काय करायचं तुम्हाला, म्हणजे व्हेलॉसिटी फाइंड करायची, कुठली, मेनची. याला काय म्हणतो मी, मेनची म्हणजे याला काय म्हणतो, V1 हे V1 म्हणतो याला, याला काय म्हणतो Q1, याला म्हणतो V2, आणि इथं जे काय काढणार आपण ते V3. 1, 2, 3 मेन व्हेलॉसिटी इन मेन डक्ट म्हणजे V1 काढायचं मला, आणि स्मॉल ब्रांच म्हणजे V3 काढायचं मला. V2 दिलं आहे त्यांनी तुम्हाला, कळलं का, V2 दिलेलं आहे, Q1 दिलेलं आहे, बाकीचे सगळ्यांचे डायमेन्शन दिलेले आहेत. तुम्हाला काय काढायला सांगितले, इथलं V1 आणि V3 काढायला सांगितलं. नंतर काय सांगितले, मीन व्हेलॉसिटी प्रेशर इन ऑल डक्ट. मीन व्हेलॉसिटी प्रेशर म्हणजेच काय काढायचं, प्रेशर काढायचं सगळ्याचं. व्हेलॉसिटी प्रेशर म्हणजे अजून करा की प्रेशर काढायचं, काय काढायचं, प्रेशर. P1, P2 आणि P3 समजलं क्वेश्चन. ते लिहिले इथं लिहितो शॉर्टकट मध्ये. आपल्याला पहिल्या सेक्शनचं काय काय माहिती आहे, एरिया माहिती आहे सगळे, बरोबर ना, म्हणजे ए आणि बी माहिती आहे, ह्याच्यावरनं आपण एरिया काढू शकतो. हां, क्यू माहिती आहे आपल्याला, काय काढायचं आहे, V1. मग क्यूचं फॉर्म्युला काय आहे, एरिया इंटू व्हेलॉसिटी. आपल्याला एरिया काढू मग पहिल्याचा, एक काम करू, तिन्हीचे एरिया काढून टाकू. ठीक आहे, एरियाचा फॉर्म्युला काय, रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, रेक्टँग्युलर. आता इथं काय म्हणणार, ए इंटू बी ना, हां, ए इंटू बी, लांबी गुणिले रुंदी, बरोबर, रेक्टँग्युलर सेक्शनसाठी किती दिली, 0.7 × 0.4. ए वन काढा, तसंच 0.28 मीटर स्क्वेअर. ए टू काढा, 0.5 × 0.3, 0.15 मीटर स्क्वेअर. तसंच ए थ्री काढा, 0.5 × 0.2, 0.1 मीटर स्क्वेअर. ए थ्री काढला, ए वन, ए टू, ए थ्री झाला. त्यापुढं आपल्याला काय काढायचं आहे, आता व्ही वन, बरोबर ना, लाईनिंगने जाऊ आपण. क्यू वनचा फॉर्म्युला काय असतो, ए वन इंटू व्ही वन. क्यू वन आहे का आपल्याकडं, आहे. ए वन आहे का, आहे. व्ही वन भेटला का, बरोबर ना, क्यू वन त्यांनी दिलं होतं ना आपल्याला, कुठे गेलं, कुठे गेला तो, हा हे ना, 250 मीटर क्यूब पर मिनिट. 250 मीटर क्यूब पर मिनिटलाच आपण काय केलं,
मीटर क्यूब पर सेकंड मध्ये केलं म्हणजे तुम्हाला क्यू वन दिलेला आहे आणि एरिया दिलेला आहे, मग आपल्याला वी वन काढता येईल. हा, क्यू वन किती आला आपला 4.166 इज इक्वल टू, एरिया किती आला आपला 0.20. त्याच्यावरनं वी वनचं उत्तर सांगा. युनिट काय येणार बरं? डिस्चार्ज नाही आहे ते, वेलोसिटी आहे. मीटर पर सेकंड आलं व्ही वनचं उत्तर. व्ही वन तर काढलं, आता काय काढायचं आपल्याला? व्ही थ्री. आता इकडे जाऊया आपण. याच्यात काय काय माहिती आहे आपल्याला? व्ही टू माहिती आहे, ए टू माहिती आहे, बरोबर. आपण काय काढू शकतो? क्यू टू काढू शकतो. इकडे जाऊया. क्यू टू इज इक्वल टू ए टू इन टू व्ही टू, बरोबर. क्यू टू आपल्याला फाइंड करायचं आहे. ए टू त्यांनी दिलेलं आहे, आपण काढलं ना आत्ता. ए टू किती काढलं? ए टू 0.15 इन टू व्ही टू त्यांनी दिलेलं आहे. 480 मीटर्स पर मिनिटमध्ये दिलता, त्याला आपण काय केलं? 8 मीटर पर सेकंद, 1.2 मीटर क्यूब पर सेकंद. क्यू टू काढला. आता आपल्याला माहिती आहे जर इकडं डिस्चार्ज जर तुमचा किती आहे टोटल 4.166 आहे, 1.2 जर इकडे गेला तर उरलेलं कुठं जाणार डिस्चार्ज? इकडं. डिस्चार्ज म्हणजे काय? एअरची क्वांटिटी आहे ना. इकडं टोटल क्वांटिटी किती आहे मेन पाईपलाईनमध्ये? 4.166 आहे. जर इकडं 1.2 गेलं तर इथं बाकीची उरलेली एअर जाणार. किती येणार मग ती? क्यू थ्री इज इक्वल टू क्यू वन मायनस क्यू टू. मेन याच्यामधनं काय करायचं? इकडे गेलेली काय करणार? मायनस करणार. किती आलं मग त्याचं उत्तर? क्यू वन 14.87 मायनस 1.2 क्यू थ्री, सॉरी 14.9 क्यू क्यू वन किती आहे आपला? क्यू वन किती आहे? 4.166 2.966 मीटर क्यूब पर सेकंड. क्यू थ्री काढला. हा म्हणजे तेच ना. हा म्हणजे इथं एअर चाललेली, त्याचे दोन तुकडे झाले, बरोबर. थोडीशी एअर इकडे गेली आणि उरलेली इकडे गेली. मग आता ही लाल कलरची एअर कशी काढणार आपण? या काळ्यामधनं ही मायनस करणार, हिरवं ही जास्त आहे ना. हा मग ते केलं. क्यू वन क्यू टू क्यू थ्री काढला. आता क्यू थ्री भेटला आहे. ए थ्री माहिती आहे आपल्याला, त्याच्यावरनं व्ही थ्री काढता येईल का? येईल ना. म्हणून क्यू थ्री इज इक्वल टू ए थ्री व्ही थ्री. क्यू थ्री किती आला आपला? 2.966. ए थ्री आपल्याला काढलेलं आहे आपण, ए थ्री 0.1 व्ही थ्री किती आला? व्ही थ्री 29.66 मीटर पर सेकंद. म्हणजे आपण काय काय काढलं? व्ही वन काढला, व्ही थ्री काढला, झालं. पी वन पी टू पी थ्री काढायचं. तर पी वन पी टू पी थ्री कसं काढणार? फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला कुठे गेला? पी वनचा प्रेशर म्हणजे फ्रिक्शन काढायचं ना आपल्याला. मेन वेलोसिटी प्रेशर म्हणजे तेच. मेन वेलोसिटी प्रेशर म्हणजेच काय? प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन. डेन्सिटी आहे का आपल्याकडे एअरची? नाही दिलेली. काय अजून करणार तुम्ही? 1.2 एफ काय अजून केलं? एफ दिलं आहे का? एफ पण नाही दिलेला. बरं ठीक आहे, तो पण बघूया. काय लेंथ आहे प्रत्येकाची? लेंथ दिली असेल तुम्हाला, ते डायग्राम दिली असेल. एक मिनिट बघूया. नाही नाही, ते तू फॉर्म्युलाच नाही. व्ही वन स्क्वेअर डिवायडेड बाय 4.04 मीन वेलोसिटी प्रेशर 1.2 गरजच नाही त्याची. मीन वेलोसिटी प्रेशर हे लिहायचं राहिलं. मीन वेलोसिटी प्रेशर फॉर मेन पाईप, फॉर मेन डक्ट, म्हणजेच मी पहिल्या सेक्शनसाठी ना प्रेशर पी वन म्हणतो. काय फॉर्म्युला आहे तुमचा? 4. वेलोसिटी प्रेशर मीन वेलोसिटी, मीन वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी, ती वेलोसिटी प्रेशर नाही. मीन वेलोसिटी प्रेशर व्ही वन लिहितो. काय लिहितो? व्ही वन मीन किंवा व्ही वन पी व्ही वन लिहू का त्याला? पी व्ही वन प्रेशर वेलोसिटी ते, म्हणून त्याला पी
व्ही वन म्हणतो, पी व्ही वन फॉर्म्युला काय असतो तुमचा, व्ही वन डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर काढा. व्ही वन दिलेला आपण, व्ही वन काढला आपण इथं, कुठे गेला व्ही वन, हा काय आलं तर हा फॉर्म्युला आहे मीन वेलॉसिटी प्रेशरचा. व्ही वन 14.87 डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर. पी व्ही वन सांगा, पी व्ही वन म्हणजे काय तुमचं, मीन वेलॉसिटी प्रेशर. सिमिलरली हे कोणाचं करायचं, पहिल्याचं झालं, दुसऱ्याचं काय येणार, पी व्ही टू इज इक्वल टू काय येणार, व्ही टू डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर. व्ही टू किती आपला, व्ही टू दिला होता ना त्यांनी 8 मीटर पर सेकंड, 8 डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर काढा व्हॅल्यू पी व्ही टू ची. आणि सिमिलरली पी व्ही थ्री, पी व्ही थ्रीचं पण तेच फॉर्म्युला आहे, मीन वेलॉसिटी प्रेशर पी व्ही थ्री इज इक्वल टू व्ही थ्री डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर. व्ही थ्री किती काढला आपण, 29.66 डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर पी व्ही थ्री. तेरा पॉईंट 54 एम एम ऑफ वॉटर कसे देतं ते, एम एम ऑफ वॉटर. पुढं 3.92 एम एम ऑफ वॉटर. आणि लास्ट 53.89 एम एम ऑफ वॉटर. बरं काय फॉर्म्युले त्याच्यामध्ये, काय फॉर्म्युले आहे डोकं लावायचं काय, सोपं सम आहे, फक्त एकच फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलॉसिटी. आणि हे तर कॉमन सेन्स आहे, हे फॉर्म्युला मानण्याच्या लायकीचं नाही आहे, कळलं नाही, याला जर फॉर्म्युले म्हणत असाल तर तुम्ही फायनल इयरला येण्याच्या लायकीचं नाही, कळलं. हा फक्त फॉर्म्युला नवीन आला, मीन वेलॉसिटी प्रेशर फॉर डक्स वेगवेगळं जर असेल तर फॉर्म्युला काय, पी व्ही वन इज इक्वल, पी व्ही इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 4.04 चा स्क्वेअर, कळलं. काय करताय, लिहिताय का फोटो काढताय, फोटो काढा पण ते नंतर बघा लगेच, हा कच्च हाताने पटापट सोडवा. का दुसरं सम देऊ ते सोडवता लगेच, कसं करतात तुम्ही, तुम्ही सांगा. दुसरं सम ते भरपूर वेळा विचारले, सेम असंच आहे, 4 वेळा विचारले, मे 16 मे 17 गरम गरम येते, असंच सम आहे. ते साईज लिहून घ्या, साईज लिहून घ्या दुसऱ्या नंबरच्या क्वेश्चनचे, जे आत्ता केले तेच सेम करायचं आहे. हा गिवन डाटा, मेन डक्ट अशी डायग्राम काढा, हा सेम अशीच डायग्राम काढा. याचा काढला ना फोटो, ते चेंज करायला विसरू नका बरं का, मीटर पर सेकंद आणि मीटर क्यूब पर सेकंड मध्ये चेंज करायला विसरू नका.
सेम आहे विचारले भरपूर हा मे 16 मे 17 त्याचे आन्सर आन्सर देऊ का काही गरज नाही ना येईल ना सोपं आहे आत्ताच जसं केलं सेम तसंच काही चेंज नाही नो चेंज हां PV1 PV2 आणि PV3 हां याचं हां बरोबर इथं काय पाहिजे PV1 PV2 आणि PV3 मीन वेलोसिटी प्रेशर पुसू काय दिलं रेग्युलर डक्ट साईज दिली तुम्हाला एरिया काढू दिलेच आपण एरिया 0.15 × 0.12 एरियाचं उत्तर सांगा इज 20 मीटर म्हणजे तुम्हाला लेंथ दिली लेंथ किती दिली तुम्हाला 20 मीटर बरोबर कॅरेज 0.018 मीटर स्क्वेअर कॅरेज अ स्टँडर्ड एअर ॲट अ रेट ऑफ 0.3 मीटर क्यूब पर सेकंड काय दिलं ते मीटर क्यूब पर सेकंड कोणाचं युनिट असतं डिस्चार्ज 0.3 मीटर क्यूब पर सेकंड फाईंड टोटल प्रेशर फाईंड काय करायचं आपल्याला पी टोटल पी टोटलचं फॉर्म्युला काय होता पी स्टॅटिक प्लस पी लॉस ऑफ प्रेशर ड्यू टू फ्रिक्शन बरोबर हां ॲट द इनलेट इन ऑर्डर टू मेंटेन द फ्लो अँड एअर फ्लो एफ दिलाय तुम्हाला एफ किती दिलाय 0.005 आता हे कधी कधी मुद्दाहून सममध्ये तुम्हाला असं देणार समजून घ्या हा एफ आणि हा एफ सेमच आहे कॉन्स्टंट दिलाय तुम्हाला कळलं काय काढायचं आपल्याला पी टोटल काढायचं आहे म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागणार ते लॉस ऑफ प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन पी एफ त्याचा फॉर्म्युला काय रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी काढावी लागणार आणि हायड्रॉलिक मीन डेप्थ म्हणजे एम काढावं लागणार आपल्याला बरोबर व्हेलॉसिटी कशी काढणार डिस्चार्ज दिलेला आहे एरिया दिलेला आहे व्हेलॉसिटी काढता येईल हां मग क्यू इज इक्वल टू एरिया इन टू व्हेलॉसिटी क्यू 0.3 एरिया 0.0
झिरो अठरा इंटू व्हॅलॉसिटी, याच्यावरनं व्हॅलॉसिटीचं उत्तर काढा. एक्सची मेथड येते ना तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती, एक्सची मेथड येते ना सरांनी शिकवलेली असं. तसं असं जास्त टाकायचं, शिफ्ट सॉल इज इक्वल टू, माहिती आहे ना, 16.66 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी काढली, आता हायड्रॉलिक मीन डेप्थ एम काढायचं आहे. कोणतं सेक्शन आहे? रेक्टॅंग्युलर सेक्शन आहे. हायड्रॉलिक मीन डेप्थचा फॉर्म्युला काय असतो? एरिया अपॉन पेरीमीटर. हां, एरिया काय तुमचा? ए बी, आणि इथं काय येणार? 2a + b. हां, मग ए बी काय आहे? हेच आहे ना तुमचं ए बी, 0.15 आणि 0.10. हां ठीक आहे, एरिया काढला आपण तोच घेऊ डायरेक्ट, 0.018 आणि एरिया पेरीमीटर 2 × 0.15 + 0.12. हायड्रॉलिक मीन डेप्थ एमचं उत्तर सांगा. हाईट असते ती म्हणजे मीटरमध्ये येतं ते उत्तर, 0.0333333. ठीक आहे, असं आलं. हायड्रॉलिक मीन डेप्थ काढलं, बाकी सगळं झालं, मग डायरेक्ट प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन. हे नीट लिहा बरं का, कारण सम छोटे आहेत, त्यांना जर 8 मार्काच्या विषयी जर चुकून 12 मार्कला आलं येणार तर नाही, एवढं एवढं नशीब नाही आपण, पण 8 मार्क. हा, 3 क्वेश्चन केले सर त्यांनी, ABC कशाचे? म्हणजे प्रत्येक ह्याच्यात आहे ना ABC असं, तीन म्हणजे एक क्वेश्चन मध्ये तीन असं. हा 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 हा, मग ते 4 मार्क 6 मार्क 5 मार्क 4 मार्क बरं, मग 6 मार्क त्याच्यानुसार त्याच्या लायकीनुसार लिहा त्याला. रो FL V² / 2m, रो दिलाय का त्यांनी? नसेल दिला तर काय घेणार आपण? 1.2. F 0.005, एफ पण तो स्टँडर्ड लक्षात ठेवा, दिलं नसेल तर. लेंथ तुम्हाला दिलेली आहे 20 मीटर, व्हॅलॉसिटी आपण इथं काढली आहे 16.66 / 2m, एम पण आपण इथं काढलं आहे 0.033. PF लॉस ऑफ फ्रिक्शन, लॉस ऑफ प्रेशर ड्यू टू फ्रिक्शन, हां 3.02 90. प्रेशर आहे, युनिट काय येणार त्याचं? कस काय 20² राहील, 505.25 असं काहीतरी आलं पाहिजे, 504.64. हां, 504.64 युनिट प्रेशर. प्रेशरचं युनिट काय असतं? पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, कळलं? ऑर पास्कल, हे पूर्ण आपण फायनल इयर न्यूटन पर मीटर स्क्वेअरच चाललंय, कळलं? एफ काढला, आता काय काढायचं आपल्याला? स्टॅटिक प्रेशर. स्टॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय? 1/2 ρ × V² 1/2 ρ किती आहे? 1.2. व्हॅलॉसिटी किती काढली आपण? 16.66. हे शेवट 7 असेल बघा, तुम्ही हे फाईंड केलं असेल तेव्हा 16.66666 शेवट 7 असेल, आहे ना, मग ते 7 घेत जावा, कळलं? हां, मग ते 67 घेतलं ते अजून ॲक्युरेट येईल, काय चालतं आहे एवढं पण. म्हणून टोटल प्रेशर 10.002 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पी स्टॅटिक. हां, दोघांची ॲडिशन करा, पी एफ प्लस पी स्टॅटिक, 504.64 + 10.002 पी टोटल 714.772 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पी टोटल काढला, बरोबर आहे ना? चुकू नका परत. इथं पण स्क्वेअर बघा, स्क्वेअर स्क्वेअर राहतोय.
वन हाफ रो ए स्क्वेअर. कॅल्क्युलेटर आणलं नाही तुम्ही? असेल इथे खाली असेल एक काय 163.73 आलं 163.73 काढायचं आन्सर. पी टोटल काढला झालं वाटतं हेच संपलं नाही. पॉवर रिक्वायर्ड कुठे अँड पॉवर अँड एअर पॉवर म्हटलं ना त्यांनी. हां मग पॉवर रिक्वायर्ड पॉवर कशी काढतो आपण? पी टोटल मल्टीप्लाइड बाय क्यू. कुठे गेला तो फॉर्म्युला? पी टोटल प्लस क्यू हे काय? पॉवर टोटल इज इक्वल टू पी टोटल इंटू क्यू. पॉवर टोटलचा आन्सर सांगा 671.37 मल्टीप्लाइड बाय क्यू. डिस्चार्ज काढला आहे आपण, दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी डिस्चार्ज किती दिला आहे 0.3 म्हणून पॉवर 201.11 वॅट. ठीक आहे घ्या. हां सम्स नाही आहे या काय सब्जेक्टमध्ये जास्त जाऊ दे. आपल्याला सम्स पाहिजे तर चांगलं दिसतं सम असले की पेपर अभ्यास केलं वाटतं तुम्हाला सवय लागली सम्सची. हां पहिला नाही केलं गेलं चालू ना बाबा हे मध्येच बंद पडतंय. आता परत कॅपॅसिटी नाही बनवायची. नाही बनवले कुठं बनवले, लाईट गेली काय? 8% बॅटरी होती माझ्या मोबाईलमध्ये म्हणून मी बऱ्यांना मेसेज करून टाकले की बाबा जर व्हिडिओ नाही आले तर मी बोराटे सरांना ॲड केलं. म्हटलं माझ्या याच्यातनं नाही तर बोराटे सर करतील. नाही तिकडचे मुलं एकदम हुशार आहेत, त्यांना सगळे येतं. आणि मेन म्हणजे वेळच कुठं होता आपल्याला कॉलेजला लागलो ना, आता कॉलेजला असल्यावर तिकडं काय तुमचाच क्लास घेतला आहे कसा बसा. तुमच्या मित्राचा कुठं क्लास घेतला आहे मी तो? हां तो आलता तो डॉमसाठी DME साठी. नाही ना त्यांचा घेता आला आणि डॉम पण काही छोटं नव्हतं, DME छोटं नाही ना. डिप्लोमाचं DME आणि इंजिनिअरिंगचं DME थोडं थोडं वेगळं आहे. आपलं DME चालू आहे, मला वाटलं होईल ॲडजस्ट ते, पण त्यांचं सिलेबस इंजिनिअरिंगचं DME खूप मोठं आहे, डिप्लोमाचं थोडंसं छोटं आहे. ते सम लिहून घ्या म्हणजे तुम्ही पण इथंच लिहा.
600 × 400 mm साइज डक्ट कैरीज 90 cm ऑफ एयर हैविंग डेन्सिटी. साइज दिली तुम्हाला ए 600 × 0.6 meter आणि बी 400 × 0.4 meter. कॅरीज 90 cm म्हणजे काय? cm म्हणजे क्युबिक मीटर्स पर मिनिट. म्हणजे तुम्हाला काय दिले? क्यू 90 cm म्हणजेच 90 क्युबिक मीटर म्हणजेच मीटर क्यूब पर मिनिटमध्ये दिलं आहे. त्याला मीटर पर सेकंड, मीटर क्यूब पर सेकंडमध्ये करा. मीटर क्यूब पर सेकंड 60 सेकंद. त्याचं उत्तर सांगा. 1.5 meter per second. समजलं? क्यूब क्युबिक मीटर मिनिट. क्युबिक मीटर मिनिट म्हणजेच काय? मीटर क्यूब कोणाचं युनिट असतं? डिस्चार्जचं ना. मीटर क्यूब पर मिनिट म्हणजेच कोणाचं युनिट झालं? डिस्चार्जचं झालं. मग मीटर क्यूब पर मिनिटलाच आपल्याला काय करायचं? मीटर क्यूब पर सेकंड करायचं. ठीक आहे, एवढंच. याच्यात वेगळं होतं. डेन्सिटी तुम्हाला दिलेली आहे 1.2 kg पर मीटर क्यूब. कॅल्क्युलेट इक्वेलंट डायमीटर ऑफ द सर्क्युलर डक्ट. इक्वेलंट डायमीटर तुम्हाला काढायचे कधी? दोन्ही कंडिशन दिलेत. इफ द क्वांटिटी ऑफ एअर कॅरीड इन बोथ द केसेस इज सेम, म्हणजे क्वांटिटी जेव्हा सेम असेल तेव्हा, आणि नंतर काय व्हेलॉसिटी सेम असेल तेव्हा. दोन्ही फॉर्म्युले लिहिले तिथं. क्वांटिटी म्हणजेच काय? डिस्चार्ज सेम असेल तेव्हा डीचा फॉर्म्युला काय? हा. आणि व्हेलॉसिटी सेम असेल तेव्हा डीचा फॉर्म्युला काय? हा. ए बी तुम्हाला व्हॅल्यू दिलेलं बरोबर. हायड्रोलिक मीन डेप्थ कॅल्क्युलेट इक्वेलंट डायमीटर. इक्वेलंट डायमीटर काढायचं तुम्हाला. इक्वेलंट डायमीटरचा ते फॉर्म्युला आहे. आणि नंतर काय सांगितलं तुम्हाला त्यांनी? इफ एफ इज इक्वल टू 0.011 फाइंड प्रेशर लॉस. प्रेशर लॉस काढायचं आहे म्हणजे पी एफ काढायचं आहे. पी एफ लॉस लॉस ऑफ प्रेशर ड्यू टू फ्रिक्शन एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. मी मगाशी काय सांगितलं? जर तुम्हाला तिथं तो फॉर्म्युला वापरायची गरज पडली, रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2m, तर तिथं तुम्ही जो m घेणार आहे, एमचा फॉर्म्युला काय आपला हायड्रोलिक मेन डेप्थचा? डी डिवायडेड बाय 4. तर तुम्ही डी सर्क्युलर जर आला असतं, समजा सब इथं जिथं जर समजा रेक्टँग्युलरच्या ऐवजी जर सर्क्युलर आला असतं, तर तुम्ही जो पाईप आहे त्याचं डायमीटर नसतं घेतलं. कुठलं डायमीटर घेतलं असतं? आत्ता हे जे काढलं ना आपण इक्विवेलेंट डायमीटर, ते घेतलं असतं. कळलं? जर तसं तसं तर संपडलेलं नाही कधी, पण समजा पडलं पेपरला, तर तुम्ही कोणतं घेणार? इक्विवेलेंट डायमीटर जर तुम्ही काढलं, लक्ष एवढंच लक्षात एवढंच ठेवा, जर तुम्हाला इक्विवेलेंट डायमीटर काढायला लावलं तर कधी पण डी कोणता घेणार? हाच घेणार. बरोबर ना? म्हणजे आता सर्क्युलर जसं असेल तर इथं काय आलं असतं? या साईजच्या ऐवजी डायमीटर दिलं असतं त्यांनी, डायमीटर 200 mm असं काहीतरी दिलं असतं. मग आपण हे एम काढायचं आपल्याला. एमचा फॉर्म्युला काय? आपला हायड्रोलिक मेन डेप्थचा डी डिवायडेड बाय 4. तर इथं जो जो डी आहे तो हा डी नाही घ्यायचा. कोणता डी घ्यायचा? इथं जो डी काढताल तुम्ही तो डी घ्यायचा. कळलं? आणि नंतर व्हॅलोसिटी काढताना पण तुमचा फॉर्म्युला काय आहे? क्यू इज इक्वल टू एरिया इंटू व्हॅलोसिटी. या एरियामध्ये पण कोणता फॉर्म्युला आहे तुमचा? पाय डिवाइड बाय 4 × d² इथं पण डी कोणता घेणार तुम्ही? तोचवाला. डिस्चार्ज सेम असतं ना? तसं नाही, इक्विवेलंट डायमीटर. हे काय तुमचं दोन्ही? इक्विवेलंट डायमीटर आहे, हे घेणार लक्षात ठेवा. हे इक्वेलंट डायमीटर काय आहे? याच्यात ह्या दोन कंडिशन आहे. जर डिस्चार्ज सेम असेल तर हा फॉर्म्युला आहे इक्वेलंट डायमीटरचा. जर व्हेलॉसिटी सेम असेल तर इक्वेलंट डायमीटरचा हा फॉर्म्युला आहे. कळलं? आता इथं तसं काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण इथं तुम्हाला कसं दिलं आहे? रेक्टँग्युलर सेक्शन आहे. बरोबर ना? रेक्टँग्युलर सेक्शन दिलं आहे तुम्हाला. ए बी व्हॅल्यू लिहिली, डिस्चार्जची व्हॅल्यू लिहिली, डेन्सिटी लिहिली. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? इक्वेलंट डायमीटर फाइंड करा. फाइंड काय करायचं आपल्याला? इक्विवॅलंट डायमीटर म्हणजे आपल्याला डी फाइंड करायचं आहे. केव्हा? पहिली कंडिशन व्हेन व्हेलॉसिटी, व्हेन डिस्चार्ज इज सेम. क्वांटिटी ऑफ एअर म्हणजेच काय? क्वांटिटी ऑफ एअर म्हणजेच काय? डिस्चार्ज इज सेम. क्वांटिटी ऑफ एअर म्हणजेच काय? डिस्चार्ज इज सेम. आणि दुसरं काय विचारलं तुम्हाला? व्हेन व्हेलॉसिटी इज सेम. जेव्हा व्हेलॉसिटी सेम असेल तेव्हा आपण काय काढा? परत इक्वेलंट डायमीटर काढा. म्हणजे याच्यात इक्वेलंट डायमीटर किती येणार? दोन. एक जेव्हा डिस्चार्ज सेम असेल तेव्हा, आणि दुसरं काय? जेव्हा व्हेलॉसिटी सेम असेल तेव्हा. आणि नंतर तुम्हाला काय सांगितलं आहे?
याच्यावरनंच काय काढा, प्रेशर लॉस काढा. फाइंड काय करायचंय, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन. त्याचं पण किती उत्तर येणार, दोन येणार. पहिलं कधी वेन क्वांटिटी इज सेम, आणि दुसरं काय वेन वेलॉसिटी इज सेम. कळलं, डायमीटर दोन आले ना, मग प्रेशर प्रेशर लॉस पण काय असणार, दोन असणार. वेन क्यू इज सेम म्हणजे डिस्चार्ज इज सेम, आणि वेन व्ही इज सेम. समजलं सम? हा नक्की चालू करा. आपल्याला काय करायचं आहे, डी काढायचं आहे. डीच्या फॉर्म्युलासाठी काय लागतं आपल्याला, ए आहे, बी आहे, ए बी आहे, सगळंच आहे बरोबर. डायरेक्ट चालू करायचं इक्वॅलंट डायमीटर. फक्त कंडिशन लिहितो, पहिली कंडिशन लिहितो इथं काय, वेन सर्क्युलरसाठी पण तेच फॉर्म्युला वापरायचे. मग सर्क्युलरसाठी तसं येणारच नाही सम, समज येणार नाही तसं. सर्क्युलर सेक्शन दिलं आहे आणि इथं इक्वॅलंट डायमीटर काढलं सांगितलं, तसं येणारच नाही, नाही येणार सम. हे कोणासाठी आहे, आपण सर्क्युलर सेक्शनचा जो पाईप आहे त्याला इक्वॅलंट बनवले, कोणासारखं, रेक्टॅंग्युलर सारखं, किंवा या रेक्टॅंग्युलरला आपल्याला काय करायचं, सर्क्युलर बनवायचं, असं त्याचा अर्थ आहे. हा हा अर्थ आहे. इक्वॅलंट डायमीटर म्हणजे काय, हे तर ए बी दिलं आहे तुम्हाला, हे ए बी म्हणजे रेक्टॅंग्युलर सेक्शन, आपला डक्ट आहे, रेक्टॅंग्युलर डक्ट आहे, याला आपल्याला काय बनवायचे, इक्वॅलंट कोणासारखं बनवायचं, सर्क्युलर बनवायचं. म्हणजे याच्यापासून काय करायचं, एक नवीन डी काढायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की जर तुमची पाईपलाईन कशी आहे ही रेक्टॅंग्युलर, याच्यामधनं काहीतरी एअर जाते आहे, डिस्चार्ज काहीतरी भेटतं आहे, क्वांटिटी काहीतरी भेटते, वेलॉसिटी काहीतरी भेटतं, प्रेशर काहीतरी भेटतं, मला याच्यामधनं जेवढं आउटपुट भेटतं आहे तेवढंच सेम आउटपुट मला सर्क्युलरमधनं भेटलं पाहिजे, तर मला या सर्क्युलर सर्क्युलर पाईपचं डायमीटर सांगा. त्यालाच काय म्हणतो आपण, इक्विव्हॅलंट डायमीटर. कळालं, समजलं? रेक्टॅंग्युलर पाईपला आपल्याला रिप्लेस करायचं आहे कशातनं, सर्क्युलर सर्क्युलर डक्टला, तर तुम्ही त्याचं डायमीटर काढा, त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वॅलंट डायमीटर. मग त्याच्यामध्ये दोन कंडिशन आहे, जर डिस्टन्स सेम असेल तर काय घेणार, डी, आणि एक दुसरं काय, वेलॉसिटी सेम असेल तर काय घेणार, डी. कळालं? चांगला असतो पण त्यांना सम त्यांनी विचारलं ना, आपण काय करणार, त्यांना इक्वॅलंट डायमीटर पाहिजे त्याच्यासारखं, आपल्याला काही गरज नाही, ते चांगलंच असतं. काल आपण बघितलं लिकेज कमी होतं आणि काय होतं दुसरं, जॉईंट इझिली होतं. या दोन गोष्टीसाठी आपण सर रेक्टॅंग्युलर डक्ट प्रिफर करतो कम्पेअर टू सर्क्युलर डक्ट. पहिलं कंडिशन काय, वेन डिस्चार्ज इज सेम, डिस्चार्ज इज सेम आपण कन्सिडर करतो आहे. फॉर्म्युला काय, आपला डिस्चार्ज इज सेम असताना इक्वॅलंट डायमीटरचा वन पॉईंट टू फाय सिक्स ब्रॅकेटमध्ये ए क्यूब बी क्यूब डिवायडेड बाय ए प्लस बी रेस टू वन डिवायडेड बाय फाय. टाकून द्या व्हॅल्यू, डी इज इक्वल टू 1.256. ए काय आपला 0.6 क्यूब मल्टीप्लाइड बाय 0.6 क्यूब मल्टीप्लाइड बाय 0.4 क्यूब डिवाइडेड बाय 0.6 प्लस 0.4 रेज टू 1 डिवाइडेड बाय 5. फॅन काय एवढं बारीक केलं, थंडी वाजते शुभम, थंडी वाजते, लाईटमुळे मला गरम होत असं वाटतं. हां 0.533 तुमचं आलं तेच. अजून एक नंबर सांगा, 4 मीटर. ठीक आहे, डी काढला. आता काय काढायचं आपल्याला, फ्रिक्शन काढायचं ना, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन. त्यासाठी काय काय लागतं आपल्याला, एफ दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे, डेन्सिटी दिलेली आहे, व्ही काढायचं आणि एम काढायचं आहे बरोबर. व्ही कसं काढणार आपण, आता बघा, आता आता परत आता कन्फ्युजन काय होणार बघा, डिस्चार्जचा फॉर्म्युला काय, क्यू इज इक्वल टू एरिया इन टू वेलॉसिटी.
क्यू काय करणार तुम्ही, दिलंय तुम्हाला क्यू 90 क्यूबिक मीटर्स पर मिनिट दिलता, त्याला आपण काय केलं मीटर क्यूब पर सेकंड मध्ये केलं 1.5. हा एरिया काय करणार तुम्ही 0.6 × 0.4 बरोबर का, हा मल्टीप्लाइड बाय वेलोसिटी, याच्यावरून तुम्ही काय काढणार वेलोसिटी बरोबर आहे ना हे. मग हे कशाला काढले, टाइमपास म्हणून काढले. आपण काय म्हटलो आत्ता मी तुम्हाला, रेक्टॅंग्युलर पाईपला आपण कशात कन्वर्ट केले, मग डायमीटर कुठला घेणार आता तो एरियात. आता झालं आपलं सर्क्युलर सेक्शन, रेक्टॅंग्युलर सेक्शन राहिलाच नाही, आता कुठला सेक्शन झाला आपला सर्क्युलर सेक्शन, समजलं. आता एरिया एरिया पाय डिवाइडेड बाय 4 डी इक्विवेलेंट चा स्क्वेअर इंटू वेलोसिटी 1. इथं क्यूज लिहितो 1.5 पाय डिवाइडेड बाय 4 डी इक्विवेलेंट किती आला आपला. त्यात पण दोन कंडिशन आहे, पहिली कंडिशन काय, वेन डिस्चार्ज इज सेम, आपलं डिस्चार्ज इज सेम साठी चाललंय सगळं, कळलं. 0.5334 चा स्क्वेअर इंटू वेलोसिटी, सांगा वेलोसिटीचं उत्तर. हायड्रोलिक मेन डेप्थ 6.7126 मीटर पर सेकंड. हायड्रोलिक मेन डेप्थ सर्क्युलर ना, डी इक्विवेलेंट डिवाइडेड बाय 4, डी इक्विवेलेंट किती आपला 0.5334 डिवाइडेड बाय 4, म्हणजे अगोदर रेक्टॅंग्युलर होता पण आपण त्याला काय केलं, कन्वर्ट केलं, इक्विवेलेंट बनवलं, सारखं बनवलं कोणाच्या, सर्क्युलरच्या. म्हणून आपण असं अजून करायचं की आता आपलं पाईप कसं आहे, ट्यूब कशी आहे, सर्क्युलर. म्हणून आपण इथं एरिया पण काय घेतला, पाय डिवाइडेड बाय 4 डी स्क्वेअर, आणि हायड्रोलिक मेन डेप पण काय घेतोय आता डी डिवाइडेड बाय 4 घेतोय. हे नाही घेते 2AB / AB, कुठे गेलं ते, हा हे नाही घेते AB / AB नाही घेते, समजलं. काय उत्तर आलं 0.1333 मीटर. म्हणून PF इज इक्वल टू रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 2M, रो 1.2 लेंथ तुम्हाला दिलेली आहे, एफ 0.011 लेंथ कुठे गेली, लेंथ दिली नाही, 1 मीटर घ्यायची लेंथ दिली नसेल तर. पर 100 मीटर लेंथ दिलं ना, हे काय 100 मीटर लेंथ आपल्याला काय दिले, 100 मीटर 100 × वेलोसिटी काढली आपण इथं, किती आली 6.7126 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, एम किती आपला 0.1333, याच्यावरनं PF चं उत्तर सांगा. न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ही झालं आपलं पहिली कंडिशन, कधी वेन डिस्चार्ज इज सेम. आता दुसरी कंडिशन, वेन वेलोसिटी इज सेम, वेलोसिटी इज सेम, डी इक्विवेलेंटचं फॉर्म्युला काय, 2AB / AB, A + B, 2AB / A + B सांगा. 2A काय घेणार तोच 0.6 × बी काय घेणार 0.4 डिवाइडेड बाय ए काय 0.6 + 0.4 सांगा डी इक्विवेलेंट 0.48 मीटर. डी इक्विवेलेंट काढला, आता काय करायचं मला नंतर, परत व्ही काढायचा बरोबर ना. क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलोसिटी, क्यू तोच आहे 1.5 एरिया पाय डिवाइड बाय 4 इंटू डी इक्विवेलेंट, म्हणजेच कोणतं घेणार आपण आता, हा 0.48 स्क्वेअर इंटू वेलोसिटी, सांगा वेलोसिटीचं उत्तर. मीटर पर सेकंड. इथं कोणतं घेतलं डी इक्विवेलेंट, आणि डी इक्विवेलेंट हा नाही, कोणता घेतला जो चाललाय आपला,
वेलोसिटी सेम असताना डी इक्विवेलेंट जो होता तोच, कळलं? हां. हायड्रोलिक मीन डेप्थचा फॉर्म्युला काय? डी इक्विवेलेंट डिवाइडेड बाय 4. सांगा हायड्रोलिक मीन डेप्थचं उत्तर. डी इक्विवेलेंट किती आहे? 0.48 डिवाइडेड बाय 4. एमचं उत्तर सांगा मग. 0.12 मीटर. हायड्रोलिक मीन डेप्थ काढला, आता फायनल उत्तर पी एफ रो एफ एल व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m. रो 1.2, एफ 0.011 इंटू लेंथ 100 इंटू व्ही काय काढला आपण आत्ता? का व्ही काढला नाही, व्ही काढला. हा व्ही 8.28, 8.28चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू एम काय आपला? 0.12. सांगा पी एफ तीनशे 77.07 मीटर, सॉरी न्यूटन पर मीटर स्क्वेअर पी एफ. समजलं? सम लिहून घ्या, एक सम लिहून घ्या, कारण बाकीचे दोन तीन सम असेच आहेत. हे दोन सम आहे, सेम आहे, आता जसं सम सोडवलं तसंच मी नंतर प्रॅक्टिस करते. ठीक आहे, आता काय करायचं बघू. ठीक आहे, क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन. कालचं आपलं एक राहिले ना, हा ते मेथड ऑफ डिझाईन. हा काढा बरं ते मेथड ऑफ टक डिझाईन हेच राहिलं क्वेश्चन फक्त. हा चांगला पेपर का मोठ पान असेल असं. मेथड ऑफ गल्फ डिझाईन आय एम पी करा या क्वेश्चन. मेथड ऑफ गल्फ डिझाईन, डक डिझाईन टू कॅरी द क्वांटिटी ऑफ रिक्वायर्ड एअर फ्रॉम फॅन टू एअर कंडिशनिंग. डक्टचं काम काय असतं? डक्टचं काम काय असतं? एअर फ्लो करायचं, बरोबर ना? एका साईड एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी एअर घेऊन जायचं. व्हाईल कॅरिंग एअर देअर मस्ट बी अ मिनिमम प्रेशर लॉस. मिनिमम लॉस पाहिजे आपला प्रेशर लॉस. आणि प्रेशरचा जर लॉस झाला तर चालेल का आपलं? नाही चालत ना. देअर विल बी मिनिमम प्रेशर लॉस. द वेलोसिटी इन द डक मस्ट बी हाय ॲज पॉसिबल. त्यासाठी आपल्याला प्रेशर जर आपल्याला लॉस कमी करायचं असेल तर आपलं काय करावं लागतं? वेलोसिटी वाढवायला लागेल. हा मग त्याच्यामुळं तुम्हाला जर डक डिझाईन करायचं असेल तर तुमच्या तीन मेथड आहेत. पहिली इक्वल फ्रिक्शन मेथड, दुसरी स्टॅटिक रिगेन मेथड आणि तिसरी वेलोसिटी रिडक्शन मेथड. हे पुस्तकामध्ये वाचा किंवा कुठं पण वाचा, पण दोन पुस्तक झेपणार नाही तुम्हाला. आता मी जे सांगते नीट लक्ष ठेवा. स्टॅटिक रिगेन मेथड, स्टॅटिक रिगेन मेथड मध्ये काय करतो आपण? For a duct, it is important to get the pressure at all outlet must be same. म्हणजे डकच्या डिझाईनसाठी आता समजा आपली पाईपलाईन कशी, आता समजा अशी पाईपलाईन इकडनं आली, इकडनं गेलं समजा पाणी, नंतर इकडनं इकडं गेलं असं, नंतर इकडे त्याचे दोन फ्लो झाले, नंतर इकडे वेगळं गेलं, इकडे वेगळं गेलं, नंतर इकडे परत त्याचे दोन सप्लाय झाले, अशी आपली डक आहे ना, बरोबर आहे? असं असणार. तर याच्यामध्ये काय पाहिजे असतं आपल्याला? सगळीकडे प्रेशर काय पाहिजे असतं? सेम पाहिजे असतं, बरोबर का नाही? फॉर अ डक इट इज इम्पॉर्टंट टू गेट टू प्रेशर ॲट ऑल आउटलेट मस्ट बी द सेम. ॲट ऑल आउटलेट म्हणजे हे समजा पहिलं डक आहे सेक्शन 1-1, इकडनं हा आउटलेट सेक्शन 2-2, इकडनं हा आउटलेट सेक्शन 2 मधनं किती आउटलेट भेटेल तुम्हाला? इकडे एक आणि इकडे एक, बरोबर का नाही? दोन, हे दोन नंबरचं, हे तीन तीन नंबरचं, हे चार चार नंबरचं, बरोबर? चार नंबर वर परत त्याचे दोन कुठे झाले? पाच पाच आणि हे सहा सहा. तर या प्रत्येक सेक्शन मध्ये काय पाहिजे असतं तुम्हाला? प्रेशर इक्वल पाहिजे असतं. सो द प्रेशर लॉसेस बिटवीन व्हेरियस सेक्शन मस्ट बी द सेम.
इट इज यूज्ड वेयर वी रिक्वायर्ड हाई वेलोसिटी एयर एज आउटपुट फॉर कंडिशनिंग म्हणजे आपण आउटपुटला आपल्याला काय पाहिजे असती वेलोसिटी काय पाहिजे असती जास्त पाहिजे असती वेलोसिटी आपल्याला जेवढी म्हणजे एअर फ्लोची वेलोसिटी काय पाहिजे आपल्याला जास्त पाहिजे ना हवा लागली तर पाहिजे ना चालू केल्यावरती एसी चालू केला आपण की हवा लागली तर पाहिजे म्हणून आपण काय करतो इन दिस चौथं In this, we consider static pressure, that is pressure at inlet and exit of the duct will be the same. या step, या method मध्ये, static gradient method मध्ये आपण काय करतो? Inlet ला pressure, म्हणजे हे तुमची समजा main duct आहे, हा तुमचा काय आहे? Main duct आहे आणि समजा तुमचा output समजा इकडे आहे, इकडे conditioning space आहे आणि समजा इकडे conditioning space आहे, बाकी केवळ इकडे conditioning space आहे, तीन तीन conditioning space आहे. Building आहे, building ला आपण AC supply केलं किंवा office आहे आपलं मोठं त्याच्यावरती काय करतो आपण इकडे मेन तुमचं काय एअरचं सप्लाय होतो मेन डक्ट तुमचं कोणतं आहे हा हे ऑफिस माझं आहे हे माझ्या मित्राचं आहे आणि हे वर्कर्स आहे तिन्ही ठिकाणी मला काय पाहिजे फ्लो सप्लाय एअर सप्लाय फ्लो पाहिजे तर मी काय करणार त्यासाठी इन प्रेशर सप्लाय ऍट इनलेट आणि प्रेशर सप्लाय ऍट आउटलेट काय समजणार सेम असं समजणार मी अजून करणार इन दिस कन्सिडर कन्सिडर म्हटले त्यांनी शब्द Consider static pressure, that is pressure at inlet and exit of the duct will be the same. But practically, to achieve equal static pressure at every section of the duct, we have to decrease the velocity, so static pressure will remain same. म्हणजे आपण काय कन्सिडर करतो आपल्याला डक्ट डिझाईन करायचे डक्ट डिझाईन करायचं म्हणजे काय काढलं आपण आता सम सोडवले आपण डायमीटर काढलं ना आपण काय काढले डायमीटर काढले आणि ते प्रेशर काढलं किती लॉस होतोय काय टोटल प्रेशर लॉस किती झाला थोडक्यात काय आपल्याला या डक्टची डायमीटर काढायचं काय काढायचे डक्टचं डायमीटर डक्टचं डायमीटर काढायला आपल्याला काय काय लागतं क्यू इज इक्वल टू एरिया इंटू वेलोसिटी डिस्चार्ज माहिती पाहिजे वेलोसिटी पाहिजे पाहिजे तुम्हाला काय भेटतं डायमीटर भेटतं बरोबर ना आपण काय कन्सिडर केलं तुमचं प्रेशर तुमचं काय अजून केलं आपण सेम प्रेशर काय अजून केलं आपण सेम केलं म्हणजे इथं काय अजून केलं प्रेशर सेम म्हणजे तुम्ही काय अजून केलं तुमचं डिस्चार्ज तुम्हाला माहिती आहे हा क्यू तुम्हाला माहिती असतो की इकडे तुम्हाला किती सप्लाय द्यायचा आहे इथं माणसं किती माहिती आहे ना इथं तुम्हाला माहिती आहे इथं एकच माणूस आहे बॉस इथं मॅनेजर आहे एक मॅनेजर आहे आणि इथं काय वर्कर्स आहेत म्हणजे मला इथं माहिती आहे की इथं तुम्हाला क्यू किती द्यायचं आहे जास्त द्यायचं आहे इथं क्यू काय द्यायचंय मला थोडस कमी द्यायचं आहे इथं पण क्यू काय द्यायचंय कमी द्यायचंय म्हणजे क्यू मला ऑलरेडी माहिती असतं वेलोसिटी मी काय करतो फाइंड करतो वेलोसिटी मी काय करणार ऍडजस्ट अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट वेलोसिटी काय करणार मी ऍडजस्ट करणार कारण मी काय अजून केले प्रेशर काय केले अजून स्टार्टिंगला आणि एंडिंगला प्रेशर काय केले अजून मी सेम आहे असं केलं अजून काय केलं अजून प्रेशर प्रेशर काय केलं स्टार्टिंगला आणि एंडिंगला काय केले प्रेशर सेम आहे असं अजून केलं मग प्रेशर जर तुम्हाला सेम ठेवायचं आहे तर तुम्ही काय करणार वेलोसिटी कमी जास्त करायला लागणार ना आपण काल बघितलं की तुमचं तुमचं समजा पाईपलाईन अशी होती हा तुमची अशी झाली पाईपलाईन वाढली तर काय होतं एरिया इन्क्रीज झाला काय होणार प्रेशर इन्क्रीज होणार एरिया इन्क्रीज झाल्यावर काय होतं प्रेशर इन्क्रीज आणि वेलोसिटी काय होते तुमची डिक्रीज होती बरोबर का नाही म्हणजे बघा आता काय म्हणतात की तुम्ही पाईपलाईन मध्ये आधी छोटी पाईपलाईन होती हा डक्ट काय होता छोटा होता आता इकडचा डक्ट काय झाला मोठा झाला तर आता काय झालं प्रेशर तुमचं वाढलंय इकडे गेल्यावरती काय झालं प्रेशर वाढलं पण वेलोसिटी काय झाली कमी झाले आपण काय म्हटलंय की तुम्ही प्रेशर काय ठेवलंय कॉन्स्टंट प्रेशर काय ठेवलं आपण कॉन्स्टंट मग मी काय करणार इथं अशी सिस्टीम करणार की जेणेकरून माझी वेलोसिटी जी डिक्रीज होती ना ती वेलोसिटी डिक्रीज झाली नाही पाहिजे कळलं म्हणजे मला काय ठेवायचं थ्रू आउट प्रेशर मला कॉन्स्टंट ठेवायचं मी वेलोसिटी माझ्या रिक्वायरमेंट नुसार काय करणार ऍडजस्ट करणार समजलं सो बाय रिड्यूसिंग द वेलोसिटी फॉर डिफरंट सेक्शन we know velocity and distance so we can find out the diameter mata mala mi kay kele na bana ek kaam kele mi ashi maji pipeline ahe itha maza main suction pipe ahe main tumcha suction kuthe nahote ithun he maza main ahe na input he maza main input ahe mi kay kele design karne mhanje kay karne diameter kadne kalala मी स्टॅटिक रेडियन मीटर मध्ये काय अजून केलं की माझा प्रेशर इनलेटला आणि प्रत्येक सेक्शन मध्ये माझा प्रेशर काय असणार सेम असणार मला प्रेशर सेम ठेवायचं मग मला काय करावं लागेल वेलोसिटी कमी किंवा जास्त करावं लागेल बरोबर का नाही मग मी माझ्या गरजेनुसार वेलोसिटी कमी किंवा जास्त करणार वेलोसिटी मला कमी किंवा जास्त करतात
वेलोसिटी मला माहिती झाली म्हणजे प्रत्येक ठिकाणची प्रेशर मला कॉन्स्टंट ठेवलंय वेलोसिटी मी इथं मला माहिती ना इथं एरिया वाढलाय म्हणजे प्रेशर तर कॉन्स्टंट आहे वेलोसिटी मला काय करावं लागणार एरिया वाढलाय वेलोसिटी डिक्रीज झाली वेलोसिटी वाढवावी लागणार बरोबर नाही बघा किंवा ही पाईपलाईन काय करा एक काम ही पाईपलाईन थोडीशी आपण अजून मोठी लागतो ठीक आहे झाली पाईपलाईन डायमीटर जास्त झाला इथं पाईपलाईन छोटी आहे इथं पाईपलाईन मोठी आहे मला माहिती की इकडे इकडे जाताना काय होणार तुमचं प्रेशर कमी होणार आहे प्रेशर वाढणार आहे आणि वेलोसिटी काय होणार आहे कमी होणार आहे प्रेशर वाढणार आहे आणि वेलोसिटी काय होणार आहे कमी होणार आहे मी काय ठेवले इकडनं इकडे गेलं तरी पण काय झालं पाहिजे प्रेशर कॉन्स्टंटच राहिलं पाहिजे मग मला काय करावं लागेल वेलोसिटी मला इन्क्रीज करावी लागेल वेलोसिटी मला इन्क्रीज करावं लागेल मग मी वेलोसिटी इन्क्रीज केली इथं आता समजा इथं वेलोसिटी मला पाहिजे इथे किती वेलोसिटी होती समजा 10 मीटर पर सेकंड इथं मला वेलोसिटी काय करावं लागलं सोडताना वाढवावी लागणार म्हणजे मला 15 मीटर पर सेकंड ठेवायला लागणार जेणेकरून इथं प्रेशर काय राहिलं पाहिजे कॉन्स्टंट राहिलं पाहिजे मग मी अशी इथं अरेंजमेंट करतो काहीतरी म्हणजे वेलोसिटी मला माहिती झाली इथली डिस्चार्ज मला ऑलरेडी माहिती होता आपण आता बघितलं ना सर इथं किती होता क्यू वन इकडे मला किती द्यायचंय क्यू टू आणि इथं मला किती द्यायचंय क्यू थ्री ऑलरेडी मला इथं माहिती आहे इथं एक माणूस आहे एक ना माणूस इथं इथं किती माणसं आहेत 10 माणसं आहेत वर्कर देतात आणि इथं काय मेन सप्लाय इथं एक माणूस आहे म्हणजे किती जाणार क्वांटिटी एअरची कमी जाणार इथं 10 माणसं आहेत म्हणजे क्वांटिटी किती जाणार एअरची जास्त म्हणजे मला ऑलरेडी हे माहिती डिझाईन करताना मला ऑलरेडी क्यू माहिती आहे वेलोसिटी मी माझ्या गरजेनुसार ऍडजस्ट केली म्हणजे या दोन्ही गोष्टी माहिती झाल्या राहिलं काय एरिया म्हणजे काय डायमीटर काय डायमीटर मी डिझाईन करणार म्हणजे या दोन गोष्टी जर माहिती असेल तर मला डायमीटर काढता येईल ना समजलं डायमीटर फाईन करायचं प्रत्येकाचा वेगवेगळा हे माहिती आहे हे आपण आपल्या याच्यानुसार ऍडजस्ट केले म्हणजे या दोन्ही गोष्टी माहिती असेल तर तुम्ही त्याच्यानुसार डायमीटर फाईन करू शकता याच मेथडला काय म्हणायचं स्टॅटिक रिलेन मेथड कळालं दुसरं वेलोसिटी रिडक्शन मेथड आता काय करायचं मला वेलोसिटी रिडक्शन करायचं इट इज सिंपलेस्ट क्विकेस्ट मेथड फॉर डिझाईनिंग ऑफ द सगळ्यात सोपी आणि सगळ्यात फास्ट मेथड आहे बट इट इज नॉट युजफुल फॉर न्यू डिझायनर बिकॉज इट रिक्वायर्स एक्सपिरियन्स फॉर डिझायनिंग म्हणजे हे तुम्ही कोणी पण वापरू नाही शकत हे तुम्हाला वापरण्यासाठी तुम्हाला काय लागतं एक्सपिरियन्स लागतो द वेलोसिटी कॅन बी सिलेक्टेड फॉर डिफरंट डायमीटर ऑफ द बेस्ट ऑन पास्ट एक्सपिरियन्स वेलोसिटी आपण कशी करणार पास्ट एक्सपिरियन्सेस याच्यावरती आपण काय करणार ऍडजस्ट करणार वेलोसिटी ऑफ द मेन टर्म इज फर्स्ट डिसाइडेड वेलोसिटी आपण काय करणार फर्स्ट डिसाइड करणार प्रत्येक ठिकाणी अँड अकॉर्डिंग टू दॅट वेलोसिटी ऍट डिफरंट सेक्शन ऑफ द टर्म इज डिसाइडेड डिसाइडिंग ऑफ द टर्म मस्ट बी फाइंडिंग द डायमीटर वी हैव ऑलरेडी डिस्कस्ड दैट
दोघांमध्ये खूप छोटासा फरक आहे. स्टॅटिक एलिमेंट मध्ये काय केलं आपण, वेलोसिटी इंक्रीज किंवा डिक्रीज केली, पण कोणत्या बेसिस वरती? डायमीटर वरती केली, प्रेशरच्या बेस वरती केली. कोणाच्या बेस वर केली? प्रेशर. म्हणजे प्रेशर आपल्याला काय ठेवायचे, कॉन्स्टंट. डिस्चार्ज आणि प्रेशर वेगवेगळे, डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे असं म्हणा. समजा तुमची ही पाईपलाईन आहे, हे तुमचं मेन आहे. स्टॅटिक रिजन, रिजन आहे का? रिजन मेथड. स्टॅटिक रिजन मेथड मध्ये काय केलं मी सगळ्यात पहिल्यांदा? प्रेशर P1, प्रेशर P1 आणि प्रेशर P1. सगळीकडे प्रेशर काय पाहिजे मला? P1 P1 P1. डिस्चार्ज मला ऑलरेडी माहिती आहे. Q2 मध्ये किती डिस्चार्ज द्यायचं आहे ते ऑलरेडी नोन. इकडे किती द्यायचं आहे? Q3 ला किती द्यायचं आहे माहिती आहे. Q2 ला किती द्यायचं आहे ते पण माहिती आहे. आणि Q1 मधनं किती जातोय ते पण मला माहिती आहे. आता जेव्हा पण सेक्शनचं डायमीटर आपल्याला माहिती नाही, डायमीटर इकडे कमी द्यायचं किंवा जास्त द्यायचं, आपल्याला डायमीटरच काढायचं, बरोबर ना? आता मी काय करणार, डिस्चार्ज माहिती आहे मला, प्रेशर माहिती. डिस्चार्ज आणि प्रेशरच्या याच्यावरनं काय करणार, वेलोसिटी ठरवणार. डिस्चार्ज आणि प्रेशर त्याच्यावरनं वेलोसिटी ठरवणार. वेलोसिटी मी काय करणार, प्रत्येकाची फाईन करणार. डिस्चार्ज आणि प्रेशर वर, डिस्चार्ज आणि प्रेशर वर ऐका कोणता फॉर्म्युला, डिस्चार्ज आणि प्रेशर वर मी काढायचा. आता कोणता फॉर्म्युला आपण, हाच फॉर्म्युला ना, डिस्चार्ज आणि प्रेशर वर आपण काय करू शकतो, बी, बरोबर. असं बांधतो एक फॉर्म्युला असेल, त्याच्यावर काय करणार मी, व्ही फाईंड करणार प्रत्येकाचं, इकडचं व्ही इकडचं व्ही. म्हणजे हे हा जो व्ही आहे हा कोणाच्या बेसिस वरती काढलाय मी, प्रेशरच्या. म्हणजे स्टॅटिक प्रेशर P1 इनलेट साठी, P2 या, म्हणजे हे दुसरा सेक्शन, हा तिसरा सेक्शन आहे ना, हा सेक्शन कुठला आहे, तिसरा. हा तिसरा सेक्शन, हा कुठला सेक्शन आहे, दुसरा सेक्शन आहे. पण मी इथे काय नाव दिलंय, P1 P1च नाव दिले. का बरं असं नाव दिलंय P1 P1? प्रेशर सेम आहे, इकडे जो प्रेशर आहे त्याच प्रेशर इकडे, तोच प्रेशर इकडे, बरोबर. म्हणून मी काय केलं, येताना प्रेशर जेवढं होतं तेवढंच या दुसऱ्या सेक्शन मधून बाहेर जाताना प्रेशर तेवढंच आहे, या तिसऱ्या सेक्शन मधून बाहेर जाताना पण प्रेशर तेवढंच आहे. मी प्रेशरच्या बेसिस वरती वेलोसिटी डिसाइड केली, प्रेशरच्या बेसिस वरती वेलोसिटी डिसाइड केली. मला आता वेलोसिटी माहिती झाली, वेलोसिटी याची माहिती आहे, याची माहिती आहे, क्यू याचं माहिती आहे, क्यू याचं माहिती आहे, क्यू याचं माहिती आहे. मला डी काढता येईल प्रत्येकाचं. समजलं? नक्की समजलं? काय समजलं सांगा. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलाय, प्रेशर काय ठेवलाय, कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट ठेवला ऑन द बेसिस ऑफ प्रेशर, ऑन द बेसिस ऑफ प्रेशर वेलोसिटी फाइंड केल्या, वेलोसिटी फाइंड केल्या, प्रत्येक सेक्शनची वेलोसिटी फाइंड केली. आणि वेलोसिटी आपल्याला माहिती आहे, डिस्चार्ज ऑलरेडी नोन, डिस्चार्ज ऑलरेडी आपल्याला होता का, हा. मग डिस्चार्ज माहिती आहे, एरिया आपल्याला काढायचा आहे, आणि वेलोसिटी आपल्याला माहिती आहे. डिस्चार्ज माहिती आहे, वेलोसिटी माहिती आहे, याच्यावर मी काय करू शकतो, डी डिझाईन करू शकतो ना. डी म्हणजेच काय, डायमीटर काढू शकतो. डिझाईन झालं, याला काय म्हणायचं, स्टॅटिक रिजन मेथड. रिजन, स्टॅटिक रिजन मेथड, कळलं? ओके. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, प्रेशर तुम्ही आता बघा, आता आपण काय बघितलं की सेक्शन जर मोठा झाला तिथे काय होतं, प्रेशर तुमचं वाढतं, बरोबर. मग हे जे प्रेशर, वाढलेलं प्रेशर आहे ते काय करणार, इथं सिस्टीम कशी असणार, इथं जे वाढलेलं प्रेशर आहे ते ऍब्झॉर्ब करण्यासाठी इथं काहीतरी एक्स्ट्रा सिस्टीम असणार, बरोबर. ते काय करणार, जे प्रेशर वाढलेलं आहे त्याला काय करणार, परत कमी करणार. हे कधी होणार असं, जेव्हा प्रेशर इन्क्रीज होईल तेव्हा. आणि समजा जर याच्या उलटं, समजा मोठं डायमीटर होतं आधी आणि आता काय झालंय, छोटं डायमीटर झालंय. आधी इथं काय होतं, प्रेशर कमी होतं, बरोबर ना. म्हणजे इथं प्रेशर इन्क्रीज व्हायचं काम होतं, इथं प्रेशर डिक्रीज व्हायचं काम होतं.
जेव्हा प्रेशर डिक्रीज होईल तेव्हा आपल्याला काय करणार, इकडचा जो एक्स्ट्रा सप्लाय झाला तो कुठे घेणार आपण इकडं, म्हणजे जेणेकरून काय झालं पाहिजे इथं परत प्रेशर इन्क्रीज झालं पाहिजे, समजलं? म्हणजे प्रेशर आपल्याला थ्रू आउट काय ठेवायचे, पी वन पी वन पी वन कॉन्स्टंट ठेवायचे. जेव्हा पण प्रेशर तुमचं वाढेल तेव्हा तुम्ही कमी करणार, जेव्हा प्रेशर तुमचं कमी होईल तेव्हा तुम्ही वाढवणार. म्हणजे आणि त्या बेसिस वरती, प्रेशरच्या बेसिस वरती आपण व्हेलॉसिटी फाइंड करणार. व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर आपण काय करणार, डायमीटर, इक्विवेलेंट डायमीटर, समजलं? आणि आता दुसरी मेथड व्हेलॉसिटी काय करायचं, व्हेलॉसिटी रिडक्शन मेथड. व्हेलॉसिटी रिडक्शन मेथड याच्यामध्ये कसं आहे, तुमचा असं डायग्राम आहे जो तुम्हाला डिस्चार्ज ऑलरेडी माहिती आहे, क्यू वन क्यू टू आणि क्यू थ्री तुम्हाला किती द्यायचं ऑलरेडी माहिती आहे, बरोबर? व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरती ठरवणार. व्ही वन व्ही टू व्ही थ्री किती द्यायचा हे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरती मी ठरवणार. म्हणून तिथं काय लिहिलंय की ही मेथड सोपी आहे, पण कोण करू शकतं, ज्याला एक्सपिरियन्स आहे तोच करू शकतो. व्ही वन व्ही टू व्ही थ्री हे माझ्या पास्ट एक्सपिरियन्स होते, म्हणजे मी ट्रायल आणि एरर करून ट्रायल आणि एरर करून 10-15 वर्ष घालून मला माहिती की एवढा डायमीटर असेल, एवढा डिस्टन्स असेल, किंवा एवढा डिस्टन्स जर पाहिजे असेल तर व्हेलॉसिटी किती ठेवायची एवढी ठेवायची, एवढा डिस्टन्स जर पाहिजे असेल तर व्हेलॉसिटी किती ठेवायची एवढी ठेवायची, याच्यावर मी व्ही वन व्ही टू व्ही थ्री काढणार, म्हणजे माझं ठेवणार, अजून करून ठेवणार आहे. कळलं? व्ही वन व्ही टू व्ही थ्री माहिती आहे, क्यू वन क्यू टू क्यू थ्री माहिती आहे. तुम्ही ए वन ए टू ए थ्री काढू शकता ना, ए वन ए टू ए थ्री म्हणजेच काय काढलं तुम्ही, डी इक्विवेलेंट, डी वन डी टू डी थ्री काढला, डग डिझाईन, समजलं? म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये पण आपण व्हेलॉसिटी ऍडजस्ट करतोय, पण हे कोणाच्या बेसिस वरती करतोय, प्रेशरच्या बेसिस वरती करतोय. इथं प्रेशरचं काय नाव आहे का नाही, इथं आपण स्वतःच्या एक्सपिरियन्सच्या याच्यावरती आपण काय करतोय, ऑन द बेसिस ऑफ डिस्चार्ज, मला कोणाच्या बेसिस वरती करतोय, डिस्चार्जच्या बेसिस वरती काय करतोय, व्हेलॉसिटी व्ही वन व्ही टू व्ही थ्री ठरवतोय, आणि व्हेलॉसिटी माहिती आहे डिस्चार्ज माहिती, त्याच्यावर आपण काय काढतोय, डी काढतोय. कळालं? आणि तिसरी मेथड काय, इक्वल फ्रिक्शन ड्रॉप. इक्वल फ्रिक्शन ड्रॉप मध्ये काय दिलं आपल्याला, की आपण अजून करतो की सगळीकडे फ्रिक्शन ड्रॉप काय इक्वल आहे, इक्वल फ्रिक्शन ड्रॉप, सेम असेच पाईपलाईन. इक्वल फ्रिक्शन ड्रॉप, वन वन टू टू थ्री थ्री, तुम्ही जेव्हा पण फ्लो करता इकडनं तेव्हा फ्रिक्शन मुळे तुमचं प्रेशर हे काढलं आपण पी एफ, ही व्हॅल्यू आपण काय अजून करणार, कॉन्स्टंट. कोणासाठी, प्रत्येक पाईपसाठी, या पाईपसाठी पण तेवढंच फ्रिक्शन लॉस झाला, म्हणजे प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन, प्रेशर लॉस ड्यू टू फ्रिक्शन, पी एफ आपण काय ठेवणार, कॉन्स्टंट. डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे क्यू वन क्यू टू आणि क्यू थ्री ऑलरेडी नोन, मग आपल्याकडे चार्ट असतोय, डिसेसम आपल्याला करायचे असे चार्ट असतात, त्याच्यामध्ये सरळ असतं, व्हेलॉसिटी असते, त्याच्यानंतर डायमीटर असतं, डिस्चार्ज असतं, सगळ्या गोष्टी असतात. डिस्चार्ज तिथं म्हणजे ऑलरेडी असतं, म्हणजे डिस्चार्ज असा एक चार्ट असतो, फ्रिक्शन चार्ट म्हणतात त्याला, काय म्हणतात, फ्रिक्शन चार्ट. फ्रिक्शन चार्ट मध्ये डिस्चार्ज असतो, व्हेलॉसिटी असते, डायमीटर असतो. आपण काय अजून केले, पी एफ कॉन्स्टंट अजून केले, म्हणून आपण फ्रिक्शन चार्ट वापरतो. कळलं? फ्रिक्शन चार्ट का वापरतो आपण, कारण फ्रिक्शन आपण अजून केले की काय कॉन्स्टंट आहे. मग फ्रिक्शन कॉन्स्टंट असताना डिस्चार्ज आपल्याला आहे, डिस्चार्ज आपल्याला माहिती आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, फ्रिक्शनची काय घेतली ती पी एफ ची, याच्यावर मी काय काढणार, व्हेलॉसिटी काढणार, काय काढणार, व्हेलॉसिटी. मग मला माहिती झालं चार्ट वरून मी काय काढणार, चार्ट चे यूज करून काय काढणार, व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री, क्यू माहिती आहे, व्ही माहिती आहे, याच्यावर मी डी वन डी टू डी थ्री काढू शकतो, समजलं? नक्की
एकदा शेवटचं फास्ट मध्ये स्टॅटिक रेडियल मेथड मध्ये काय काय सुरू केलं आपण स्टॅटिक प्रेशर सेम ठेवलं प्रेशरच्या बेसिसवरती मी प्रत्येकाची वेलोसिटी फाइंड केली ऍडजस्ट केली वेलोसिटी माहिती आहे डिस्चार्ज आपल्याला ऑलरेडी माहिती होतं त्याच्यावरून आपण काय करणार एरिया वेलोसिटी रिडक्शन मीटर मध्ये आपल्याला फक्त माहिती होतं डिस्चार्ज डिस्चार्जच्या बेसिसवरतीच माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरती मी V1 V2 V3 सांगणार अज्युम करणार आणि वेलोसिटी माहिती झाली मला डिस्चार्ज माहिती झाला त्याच्यावरून मी काय काढणार एरिया डायमीटर काढणार म्हणजे डिझाईन करणार तिसरं तुमचं इक्वल प्रेशर ड्रॉप म्हणजे मी अज्युम करणार की प्रत्येक पाईपलाईन मध्ये प्रेशर ड्रॉप जो होतोय ड्यू टू फ्रिक्शन प्रेशर ड्रॉप ड्यू टू फ्रिक्शन काय सेम आहे मग फ्रिक्शन ड्रॉप जर असेल सेम तर माझ्याकडे फ्रिक्शन चार्ट म्हणून एक चार्ट असतो त्या चार्ट वरती तुम्हाला वेलोसिटीची वेलोसिटी दिलेली असते डायमीटर दिलेला असणार डिस्चार्ज दिलेला असतो त्या चार्ट वर मी काय काढणार वेलोसिटी काढणार मला वेलोसिटी माहिती आहे डिस्चार्ज माहिती आहे मी काय काढू शकतो डायमीटर समजलं हा क्वेश्चन ते डेरिवेशन कालचं तो त्याच्यानंतर अजून कोणतं घेतलं आपण तर डिफरन्स घेतलं ना कुठलं तरी एक डिफरन्स का काहीतरी होतं नाही ते कुठलं व्हॉट इज फॅन कॉईल युनिट फॅन कॉईल युनिट बरोबर आणि शेवटचं टाईप्स ऑफ फिल्टर फिल्टरचे टाईप्स ते तसंच फॅनचे टाईप्स आणि ते हे चार पाच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे तसं तुम्ही थांबणार आहे का जाणार आहे काय करायचं